नमस्कार मित्रांनो, मी कैलास चौधरी पुन्हा एकदा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल वरती स्वागत करतो। CPS 1 & 2 करिक्युलम अँड पेडॉगॉजिक स्टडीज मराठी घटक 2 मातृभाषा मराठीचे स्वरूप आणि उद्दिष्टे या युनिट वरील काही महत्त्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत। तत्पूर्वी सर्वांना विनंती करेल की प्लीज आपण माझे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा। तर चला पाहूया घटक 2 मातृभाषा मराठीचे स्वरूप या युनिट वरील काही महत्त्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती। प्रश्न क्रमांक 1, टिंबटिंब काळ हा वैदिक संस्कृतीचा काळ मानला जातो। ऑप्शन्स आर इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन 600 ते 500 काळ, बी इसवी सन पूर्व 800 ते 1000 ते इसवी सन 700 ते 900, सी इसवी सन पूर्व 1000 ते 2000 ते इसवी सन 200 ते 400, डी इसवी सन पूर्व 2000 ते 3000 ते इसवी सन 600। द करेक्ट ऑप्शन इज ए इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन 600 ते 500। प्रश्न क्रमांक 2, संस्कृत भाषेतील भगवद्गीता प्राकृत भाषेत कोणी अनुवादित केला। ऑप्शन्स आर ए संत नामदेव, बी संत तुकाराम, सी संत ज्ञानेश्वर, डी संत एकनाथ। द करेक्ट ऑप्शन इज सी संत ज्ञानेश्वर। प्रश्न क्रमांक 3, कालखंडानुसार मराठीच्या संरचनेत जे फरक येत गेले त्यास मराठीचे टिंबटिंब भेद म्हणतात। ऑप्शन्स आर ए कालिक, बी भूतकालीन, सी पारंपरिक, डी वर्तमान। द करेक्ट ऑप्शन इज ए कालिक। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता साहित्यिक यादवकालीन मराठी साहित्यिक आहे। ऑप्शन्स आर ए कानापात्रा, बी विवेक सिंधू, सी जनार्दन स्वामी, डी संत एकनाथ। द करेक्ट ऑप्शन इज बी विवेक सिंधू। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणता साहित्यिक भामनीकालीन मराठी साहित्यिक आहे। ऑप्शन्स आर ए मुकुंदराज, बी संत ज्ञानेश्वर, सी चक्रधर स्वामी, डी संत एकनाथ। द करेक्ट ऑप्शन इज डी संत एकनाथ। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणता साहित्यिक शिवकालीन मराठी साहित्यिक आहे। ऑप्शन्स आर ए कानोपात्रा, बी संत ज्ञानेश्वर, सी संत तुकाराम, डी संत एकनाथ। द करेक्ट ऑप्शन इज सी संत तुकाराम। प्रश्न क्रमांक 7, बखर वाङ्मयास कोणत्या काळात प्रारंभ झाला। ऑप्शन्स आर ए ब्रिटिशकालीन मराठी, बी पेशवेकालीन मराठी, सी शिवकालीन मराठी, डी भामनीकालीन मराठी। द करेक्ट ऑप्शन इज बी पेशवेकालीन मराठी। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणती मराठीची प्रांतिक बोलीची वर्गवारी आहे। ऑप्शन्स आर ए दक्षिण गट, बी कोकणी, सी वराळी, डी वरील सर्व। द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व। प्रश्न क्रमांक 9, खालील कोणत्या भागात वराळी बोली भाषा बोलली जाते। ऑप्शन्स आर ए नागपूर, बी अकोला, सी जळगाव, डी कोकण। द करेक्ट ऑप्शन इज बी अकोला। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते बोली भाषेतील फरक आहेत। ऑप्शन्स आर ए उच्चार, बी व्याकरण, सी शब्दसंग्रह, डी वरील सर्व। द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व। प्रश्न क्रमांक 11, खालील कोणते मुद्दे मराठी भाषेचे महत्व विशद करतात। ऑप्शन्स आर ए भाषा संस्कृती वहनाचे साधन, बी सामाजिक ऐक्य, सी शिक्षणाचे उत्तम माध्यम, डी वरील सर्व। द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व। प्रश्न क्रमांक 12, मातृभाषाच मुलांच्या शिक्षणाचे स्वाभाविक माध्यम असून त्याच भाषेतून त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो असे कोणी म्हटले आहे। ऑप्शन्स आर ए महात्मा गांधी, बी श्री अनिल काकोडकर, सी श्री अरुण फिरोदिया, डी कविवर्य कुसुमाग्रज। द करेक्ट ऑप्शन इज बी श्री अनिल काकोडकर। प्रश्न क्रमांक 13, संयुक्त राष्ट्र संघाने 1999 पासून टिंबटिंब हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे। ऑप्शन्स आर ए 21 फेब्रुवारी, बी 22 फेब्रुवारी, सी 23 फेब्रुवारी, डी 24 फेब्रुवारी। द करेक्ट ऑप्शन इज ए 21 फेब्रुवारी। प्रश्न क्रमांक 14, सन 2000 मध्ये टिंबटिंब येथे जगातील निवडक शिक्षण तज्ञांची बैठक झाली। ऑप्शन्स आर ए मुंबई, बी दुबई, सी डकार, डी बँकॉक। द करेक्ट ऑप्शन इज सी डकार। प्रश्न क्रमांक 15, डकार येथील जगातील निवडक शिक्षण तज्ञांची बैठकीचे अध्यक्षस्थान कोण होते। ऑप्शन्स आर ए डॉक्टर शेल्डन शेफर, बी श्री अरुण फिरोदिया, सी श्री अनिल काकोडकर, डी यापैकी नाही। द करेक्ट ऑप्शन इज ए डॉक्टर शेल्डन शेफर। प्रश्न क्रमांक 16, नोव्हेंबर 2010 मध्ये टिंबटिंब येथे भाषा शिक्षण व शस्त्र बंदी विकास लक्ष्य या विषयावर एक आंतरराष्ट्रीय परिषद झाली।
ऑप्शंस आर ए मुंबई, बी बैंकॉक, सी दुबई, डी दिल्ली. द करेक्ट ऑप्शन इज बी बैंकॉक. प्रश्न क्रमांक 17, मातृभाषा अभ्यासक्रमाचे किती दृष्टिकोन आहेत. ऑप्शन्स आर ए 2, बी 3, सी 4, डी 5. द करेक्ट ऑप्शन इज ए 2. प्रश्न क्रमांक 18, टिंबटिंब हा ज्ञान केंद्रीय, पुस्तक केंद्रीय व वर्ग केंद्रित होता. ऑप्शन्स आर ए अभ्यासक्रमासंबंधी जुना दृष्टिकोन, बी अभ्यासक्रमासंबंधी नवा दृष्टिकोन. ऑप्शन्स आर ए पर्याय ए व बी दोन्ही बरोबर आहेत, डी पर्याय ए व बी दोन्ही चूक आहेत. द करेक्ट ऑप्शन इज ए अभ्यासक्रमासंबंधी जुना दृष्टिकोन. प्रश्न क्रमांक 19, अभ्यासक्रमाच्या नव्या दृष्टिकोनात खालील कोणत्या बाबींचा समावेश आहे. ऑप्शन्स आर ए ज्ञानात्मक विकास, बी व्यावहारिक विकास, सी व्यक्तिमत्वाचा विकास, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 20, खालील कोणते मातृभाषा अभ्यासक्रमाचे मूलभूत तत्व नाही. ऑप्शन्स आर ए जीवनाभिमुख अभ्यासक्रम, बी अलौचिकता, सी उद्दिष्टांचा विस्तार, डी अभ्यासक्रमाची योग्यता. द करेक्ट ऑप्शन इज बी अलौचिकता. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्र राज्य शिक्षण खात्याने मातृभाषा मराठीच अभ्यासाचे पुढील कोणते उद्दिष्टे दिले आहेत. ऑप्शन्स आर ए संभाषण क्षमतेचा विकास करणे, बी भाषा कौशल्याचा विकास करणे, सी ज्ञान प्राप्त करण्यास समर्थ करणे, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 22, टिंबटिंब म्हणजे अभ्यासक्रमाचा एक हिस्सा होय. ऑप्शन्स आर ए पाठ्यपुस्तक, बी पाठ्यक्रम, सी वेळापत्रक, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज बी पाठ्यक्रम. प्रश्न क्रमांक 23, वाङ्मयीन उद्दिष्टांचे रसग्रहणात्मक आणि टिंबटिंब हे दोन प्रकार आहेत. ऑप्शन्स आर ए व्याकरण, बी साहित्य, सी सृजनात्मक, डी भाषिक. द करेक्ट ऑप्शन इज सी सृजनात्मक. प्रश्न क्रमांक 24, विद्यार्थी पाठातील संकल्पना स्पष्ट करतो हे कोणत्या उद्दिष्टाचे स्पष्टीकरण आहे. ऑप्शन्स आर ए ज्ञान, बी आकलन, सी उपयोजन, डी कौशल्य. द करेक्ट ऑप्शन इज बी आकलन. प्रश्न क्रमांक 25, विद्यार्थी कविता पाठ करतो हे कोणत्या उद्दिष्टाचे स्पष्टीकरण आहे. ऑप्शन्स आर ए आकलन, बी उपयोजन, सी अभिरुची, डी कौशल्य. द करेक्ट ऑप्शन इज सी अभिरुची. अशा पद्धतीने घटक नंबर 2 वरील आपण काही महत्त्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती या ठिकाणी घेतली. यासाठी या संदर्भ पुस्तकांचा मी संदर्भ घेतला आहे. त्याचबरोबर आपण वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बघितला आणि आपल्याला अभ्यासात नक्कीच मदत होईल अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी थांबतो. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.